अमरावती शहरात हत्येचं प्रमाण वाढलं आहे तर बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्र व अमरावतीची गती अशी कधीही झाली नव्हती. दिवसाला भर चौकात मर्डर होत आहेत त्यामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचं फेलीवर आहे तर अमरावतीमध्ये पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. सत्तेतील आमदार पोलीस ठाण्यात खून खराबा करत आहेत त्यामुळे महाराष्ट्र यांना माफ करणार नाही असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी केलाय. महाराष्ट्राची आणि अमरावतीची अशी गता कधीच झालेली नव्हती. आज आपण बघतोय की एका दिवसात 5 मर्डर, 10 दिवसात 7 मर्डर, दिवसाला 2-2 मर्डर, एक बहर चौकामध्ये मर्डर झालेला आहे. अहो मुंबईमध्ये तर बाबा सिद्दीकींना म्हणजे एका आमदाराला, आमदाराच्या वडिलांना दिन धाडे लोक येऊन मारून म्हणजे कायदा सुव्यवस्था ही राहिलेलीच नाही आहे. हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं खूप मोठं फेलियर आहे. अमरावतीमध्ये तर पोलिसांचा धाकच नाही राहिलेला आहे आणि म्हणून ही अवस्था या अमरावतीची होती आहे, या महाराष्ट्राची होती आहे. जे सत्तेमध्ये आमदार आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खून खराबा करतायत. ऑनलाईन लोकांचे मर्डर होताना आपल्याला तिथे दिसत आहेत. तर हे चाललं काय आहे? महाराष्ट्राची अशी गती करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, महाराष्ट्र धर्म माफ करणार नाही, एवढं नक्की.